मोगाचो नमस्कार। आज 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तान आज हंगा जमिल्ले आसात। तुमका सगळ्यांक स्वातंत्र्य दिनाची उनवणीत परबी भेटयता। गेली कित्येक वर्सां भारत देश स्वतंत्र जाल्लो आसा आणि आमी विचारांनी स्वतंत्र जाल्ले आसात। आणि हे जे पावलो पावला आमका त्याचो अनुभव आणि ज्या तरेन आज भारत विकसित झाला असा विकासमय झाला असा त्या दृष्टिकोनातल्यान प्रत्येक जो मनीस जो असा मागिर शैक्षणिक असो सामाजिक माध्यमाचेर असो किंवा बाकीचे ज्यो ज्यो काही गोष्टी आमका ह्या देशा खातीर करपाक जाय कारण बऱ्याचशा स्वातंत्र्यवीरांनी आमच्या खातीर बलिदान दिल्ले असा। स्वातंत्र्यवीरां बरोबरूच तदनंतर जे कितलेशे भारत देशाचेर जो आघात जाल्लो आसा ताका सडेतड उत्तर देणारे आमचे सगळे जवान जे आसा त्या जवानांक सुद्धा आज ह्या दिसाच्या निमित्तान आमी सगळे आर्गां ओंपतात। आपलो देश आपली माती हेजो संकल्प जो आज घेऊन आमी मुखार वता आणि हर घर तिरंगा या दृष्टिकोनातल्यान आज प्रत्येकाच्या घरां भितर एक स्वातंत्र्याची चिंगारी आणि स्वातंत्र्याचं महत्वपूर्ण अर्थ असं आम्ही प्रत्येक लहान भुरग्यापर्यंत दिवपाची आज गरज असा। आणि म्हणूनच आदरणीय पंतप्रधान यांच्यानी हर घर तिरंगा 13 ते 15 तारीख सुद्धा आज उभवून आमच्या देशाचं मान आणि सन्मान आणि त्याचबरोबर आमच्या ह्या स्वातंत्र्य दिनाची जागृताय जावपाक जाय या दृष्टिकोनातल्यान सातत्यान प्रयत्न चालू असतात आणि त्याचो तरचो बरी तरेचो प्रतिसाद आज संपूर्ण भारतभर आमका आज पळोवपाक मेळिल्लो आसा। देश जर मुखार जर वतलो जाल्यार म्हाका दिसता विचार हे खूब महत्वाचे आसा, आचार हे खूब महत्वाचे आसा। देश अभिमान हो जर जगलो जाल्यारूच आमचे भावा भयणीचे जे नाते जे आसा ते अशेंच अतूट उरतले। जात कात पात धर्म न पळयत आसतना किंवा कोणूय एखाद वेळे हे आमचे जे सेक्युलर जे फॅब्रिक जे डिस्टर्ब करपा खातीर प्रयत्न जर करता जाल्यार आमी म्हाका दिसता तांकां बरोबर सांगप आणि तांकां पटोवन दिवप हे तितलेच महत्वाचे आसा। कारण दंगा फसाद म्हणू नाकात, बारीकशाक क्षुल्लक कारणा खातून काही गोष्टी जर घडून जर येवप आणि तातूंत भितर जे आवय बापायचे एक स्वप्न आसा किंवा जो आवय बापूय आपलो भुरगो मुखार वचपाक जाय हो एक हावेश आणि आवेश घेऊन आज मुखार वता त्याच्या खातीर आम्ही सगळ्यांनी उभे राहप हे तितलेच महत्वाचे आसा। त्यांनाच ह्या 77 वर्सांक आम्ही किती कमयले आम्ही किती गमयले आणि आमकां किती कमोवपाक जाय मुखार हो एक दूरदृष्टीकोन आणि संकल्प आज आम्ही घेवप हे तितलेच महत्वाचे आसा। आणि म्हणूनच आज प्रत्येक मनीस विचारांनी जर मुखार जर गेलो जाल्यार प्रत्येक मनशाचे स्वप्न आसा की म्हाका खंय तरी श्रीमंत जावपाक जाय। आता श्रीमंत जावपाचे मार्ग खूप वेगळेवेगळे आसात, पण मनान जो मनीस श्रीमंत जाता विचारांनी जो मनीस श्रीमंत जाता तो म्हाका दिसता त्याच्या दोळे मुखार दवरलेले स्वप्न जे आसा त्याच्या दोळे मुखार दवरलेले जे ध्येय जे आसा ते ध्येय घाटपा खातीर त्याका सहज एक ताकद मेळटली, बुद्धिमत्ता मेळटली। आणि म्हणूनच आजच्या अशा ह्या ऑस्पियस डेच्या निमित्तान
एक खरोखरच ह्या दिसाक आज एक महत्व प्राप्त जाल्ले आसात आणि ह्या आजच्या दिसाक आम्ही सगळे सांगा जमिल्ले आसात। परत एकदा तुमका ह्या स्वातंत्र्य दिनाच्यो हांव मनोकामना आणि शुभेच्छा व्यक्त करता। तुमचे मुखावेले आयुष्य जे आसा आणि खास करून आमचे आज तरणाटे जे आसात त्या तरणाट्यांनी बरे विचार करून या देशा खातीर ज्यो ज्यो काही गोष्टी तांचे कडल्यान कंट्रिब्युशन जाय तांचे योगदान जाय ते दिवप हे तितकेच महत्वाचे आसा। आणि म्हणूनच जे संविधानाच्या अंतर्गत आमचे आज जे देश चलता हो देश त्या संविधानाक मानून आम्ही ज्यो ज्यो काही गोष्टी आमकां या आयुष्यान करपाक जाय किंवा भावी पिढी खातीर आमकां करपाक जाय ते त्यो सगळ्यो काही गोष्टी करप हे तुमचे आमचे सगळ्यांचे कर्तव्य आसा। आणि हो तिरंग फक्त 15 ऑगस्ट 19 डिसेंबर किंवा जे मौल्यवान असे दिवस जे असतात त्यातो पुरतो आम्ही फडकेत असताना आमच्या काळजान या देशाचो तिरंग्याचो अभिमान सदांत आमच्या काळजान दवरपाक जाय हे सांगून हांव म्हणजे एक दोन शब्द सोपेत असताना परत तुमकां सगळ्यांक बरोबर देव बरे करू म्हणटा। आणि आजच्या ह्या 77व्या स्वातंत्र्य दिना निमित्तान परत एकदा तुमकां परबी भेटयता देव बरे करू।